गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. जालना शहरापासून जवळच असलेल्या रामनगर मार्गावरील एका पेट्रोल पंपासमोरच द बर्निंग ट्रकचा अनुभव पाहायला मिळाला. कडबीनं भरलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आगीचे लोट आकाशात उठू लागले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नसतं तर बाजूलाच पेट्रोल पंप असल्यानं मोठा अनर्थ ओढावला असता. कसगाव इथून जवळच असलेल्या भोरटेक इथं विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतात मोठी आग लागली. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आल्यानं शेजारील शेतातील कापलेली पिकं वाचली. आगीची झळ जवळच्या गावाला देखील बसली असती. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम या गावामध्ये घराला आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासोबत या शेतकऱ्याचा कापूस विकून आलेली 5.5 लाख रुपयांची रोख रक्कम सुद्धा जळून खाक झाली. घरातील सदस्य बाहेर झोपल्याने जीवितहानी टळली. जळगाव शहरातील खोटेनगर बस स्टॉप जवळ असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी हवेचा प्रवाह जास्त असल्याने ही आग झपाट्यानं पसरत गेली. या दुकानामध्ये लाकडाचं साहित्य असल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. बीडमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्या व्हिडिओमध्ये एका आंबेवाला नालियाच्या पाण्यानं आंबे धुताना दिसतोय. हा व्हिडिओ बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बाजारतळ परिसरातला आहे. मावळमधील गोंडामुळा इथं इंद्रायणी नदीच्या कालव्यावरून प्रवासी वाहनांचा प्रवास सुरू आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असताना देखील स्वतःसह इतरांना जीव धोक्यात घालून रिक्षानं इतर वाहनं सुद्धा प्रवास करतायत. या कालव्यावरून प्रवास करू नये असं आवाहन पोलीस पर्यटकांना करतायत, तरी नागरिक मनमानी करतायत. जुन्नरमधील काळवाडीच्या गिरजाई या शिवारामध्ये शेतकरी काकडेंच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं झडप घातली. कुत्र्यावरील हल्ल्याची चाहूल लागता शेतकरी मदन काकडे यांनी बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याला बिबट्याच्या तावडीतनं वाचवणं त्यांना अपयश आलं. शेतकऱ्यानं कुत्र्याला वाचवण्याकरता केलेले शर्थीचे प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाले. पुण्यातील जुन्नरमधील खोडद या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी 2 बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला. विश्वास घांगळे यांच्या घराच्या अंगणात 2 बिबटे फिरत असल्याचं पाहायला मिळालं. एका प्रवाशानं मोबाईल कॅमेरामध्ये हे चित्र कैद केलं. भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वारानं एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या अपघातामध्ये वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बारामती मोरगाव रस्त्यावर करहावा गज इथं घडलेली आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. लोणावळा पवनानगर मार्गावरील दुधिवरे खिंड इथं रस्त्यावर खडी असल्यानं एक प्रवासी बस मुख्य रस्त्यावरून साईडला गेली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभागानं याची गांभीर्यानं दखल घेत रस्त्यावरील खडी बाजूला करत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करतात. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाभुळगावजवळ भरधाव वेगातील 2 मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला तर इतर 3 जण गंभीररित्या जखमी झाले. अनिल खडगे असं मयत दुचाकीस्वार युवकाचं नाव आहे. दरम्यान अपघातातील 3ही जखमींना पुढील उपचाराकरता नांदेड रुग्णालयात पाठवण्यात आलं. वर्ध्याहून नागपूरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात मागून आलेला ट्रक उलटला आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये ट्रकमधील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. मध्य प्रदेश सरकारनं एम्पिरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टात सादर केला. आज सविस्तर रिपोर्ट दिला त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा निवडणूक घेण्याची परवानगी मिळाली असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली असा आरोप फडणवीसांनी केला. जबाबदार लोकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. एका आठवड्याआधीच मध्य प्रदेशची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती असा काय चमत्कार झाला की मध्य प्रदेशला आरक्षणाची परवानगी मिळाली असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा निषेध करत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात मवियाकडून मूक आंदोलन करण्यात आलं. यात वैशाली नागवडे सहभागी झाल्या होत्या.
तर स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुंडागर्दी केली असा आरोप करत अलका टॉकीज चौकात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं, निवेदन देणार होतं तर अंडी बंगड्या कशासाठी आणल्या होत्या असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास असून ती उद्ध्वस्त करू नये असं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं. मनसेच्या मागणीचा विचार केला तर दिल्लीचा लाल किल्लाही पाडावा लागेल असं सांगत त्यांनी या मागणीला विरोध केला. दुसऱ्याच्या लग्नात स्वतःच्या मुलाचा बारसा करून घेणं या अशा शब्दात भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर टीका केली. उत्तर भारतीयांच्या पूर्वनियोजित मेळाव्यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर जाधवांनी पलटवार केला. त्याशिवाय चव न लव या पाहुण्या आणि पाहुण्या पोळभर जेव अशा शब्दात नारायण राणेंवरही हल्ला चढवला. विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्यामुळे नागपूर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर होणाऱ्या शिवप्रेमींना सुविधा मिळाव्यात यासाठी किल्ले रायगडावर नियोजनाकरता बैठक आयोजित करण्यात आली होती. विरांनी संयोगिता राजे यांनी ही बैठक घेतली. मंडप स्वच्छतागृह पाणी पार्किंग अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन तूर हरभऱ्यासह शेतमालाचा दर घसरल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. सोयाबीनच्या दरात 300 रुपये, मुगाच्या दरात 400 रुपये, गव्हाच्या दरात 300 रुपये क्विंटल मागे घसरण झाली आहे. ऊस आणि कांद्यानंतर राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर रडण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार झालेली द्राक्ष बागेतच पडून आहे. द्राक्ष उत्पादनासाठी जर 20 रुपये खर्च होत असेल तर व्यापारी 5 रुपयांनाही तो घ्यायला तयार नाही असं शेतकरी म्हणतो आहे आणि तो कर्जाच्या डोंगराखाली आता दाबला गेलेला आहे. जयप्रभा स्टुडिओ शूटिंगसाठी खुला झालाच पाहिजे या मागणीकरता गेल्या 94 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्यानं छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं. मागणी मान्य न झाल्यानं आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचनाला मंजुरी दिल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरामध्ये निदर्शनं केली. भरणे यांच्या पोस्टरला कुंकू मिश्रित पाण्यानं अभिषेक घालून निषेध करण्यात आला. अमरावती शहरातील सुदगिरणी प्रभागातील 15 ते 20 नगरांमध्ये पाणी मिळत नाहीये. इथं कधीही पाणी सोडलं जातं त्यामुळे मुबलक पाणी साठा असतानाही नागरिकांचे पाण्याकरता हाल होत आहेत. या प्रकरणी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. जळगावातील रावेरच्या तहसील कार्यालयावर संविधान आर्मीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भोकरीतल्या गरिबांना सामाजिक सभागृह, रेशन कार्ड आणि धान्य मिळावं या मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलं. धरणगावातील एका सजग नागरिकाच्या आत्महत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नारायण पाटील यांनी पोलिसांच्या अवैध धंद्याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर गणेश बुवांकडून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. जालन्यामध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं. शहरापासून जवळच असलेल्या चौधरीनगर इथल्या पोद्दार शाळेसमोर एका 4-चाकी वाहनातून विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं. जिल्हाभरामध्ये पोलिसांनी नाकाबंदीचे आदेश दिलेले आहेत. निफाड तालुक्यातील खेरवाडीमध्ये काल अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणी 2 नराधमांना सायखेडा पोलिसांनी अटक केली आहे. शाळेत बदनामी करण्याची धमकी देत या मुलीवर अत्याचार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली कळ्यात दत्ता उबाळे यांचा दगड खाणीमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाला. ही खाण 25 ते 20 फूट खोल पाण्यानं भरलेली आहे. यात मृतदेह सापडण्यास अडचणी येत आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं जमिनीच्या वादातून वाळू माफिया असलेल्या सावत्र भावानं शिक्षक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शिक्षक उमेश वावरे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पीडित शिक्षिकेनं 25 हून अधिक तक्रारी तहसीलदार प्रांताधिकारी पोलिसांकडे दिलेल्या. मात्र प्रशासनाने दखल घेत नसल्याचा आरोप शिक्षकानं केलेला. पुण्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरांच्या मुसक्यावळ्यात तब्बल 40 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत. यात आरोपी अक्षय कायला जेरबंद केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करतात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा बसस्थानक समस्यांचा आगार बनलाय. ऐन उन्हाळ्यामध्ये बसस्थानकातील बहुतांश पंखे बंद असून सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. पाणपोई बंद असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत.
जळगाव महापालिकेने शहरातील लहान 67 नाल्यांच्या साफसफाईला महिनाभरापूर्वी सुरुवात केली होती, मात्र शहरातील 5 मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही, त्यामुळे या नाल्याला पावसाळ्यामध्ये पूर येऊ शकतो, त्यामुळे नाले सफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी होती। बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे पाणी टंचाई आहे, दुसरीकडे भरदिवसा जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारीने तलावातील पाण्याची चोरी केली जाते। हा प्रकार पाटोदा तालुक्यातील धनगड जवळका या परिसरामध्ये उघडकीस आलाय, याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसंच पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यात खेड, दापोली, चिपळूण आणि गुहागर इथल्या 200 हून अधिक स्त्री सदस्यांनी रक्तदान केलं। गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूया उर्वरित बातम्यांना। बीडच्या कड्या गावात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या मौलवी बाबा यात्रा उत्सव संपन्न झाला। या यात्रेत गावातून भगवी पांढरी पताका मिरवणूक काढण्यात आली, यातील एक पताका हनुमंताला तर दुसरी मौलवी बाबाला अर्पण केली जाते। सध्या हे गाव एकतेचं प्रतीक म्हणून आदर्श ठरत आहे। बीडमधील संत बंकटस्वामी महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सांगता झाली। मंगळवारी रात्री पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। हा सोहळा पाहण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती। सांगोला तालुक्यातील कोळा गावामध्ये लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल झालेली बघायला मिळाली। कोरोनानंतर पहिल्यांदाच आता भरल्यानं राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावली होती। गावखेड्यातल्या या सगळ्या वेगवान घडामोडी किंवा बातम्या वेगवान स्वरूपात आपण बघत होतो। बुलडीमध्ये इथेच थांबणार आहोत, ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।